नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज या भागामध्ये मी तुम्हाला माझी एक कविता ऐकवणार आहे, कारण पुन्हा एकदा थँक्यू. पण खूप लोकांनी अशा कमेंट्स सांगितल्या होत्या करून की तुझी एक कविता आम्हाला ऐकायची आहे, आणि त्यामुळे खास आज या भागामध्ये मी माझी कविता ऐकवणार आहे. ही कविता ऐकवण्याच्या आधी मला फक्त तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. गेले काही दिवस, इनफॅक्ट जवळपास गेले 3-4 महिने, मला ना काही नवं लिहायची इच्छा होत नव्हती. मी कविता ज्या सादर करत होते त्या माझ्या माहितीच्या कविता किंवा मी आधी कधीतरी लिहिलेल्या कविता अशा कविता ऐकवत होते, पण एक नवं काही सुचणं आणि नवं काही लोकांना ऐकवणं हे होत नव्हतं. आणि मला खूप चिडचिड होत होती, मला खूप कंटाळा येत होता की असं का होत आहे आपल्यासोबत. पण आय थिंक काही गोष्टींची ती वेळ यावी लागते. आणि एक काही महिन्यांपूर्वी, अगदी 2 महिन्यांपूर्वी, तुम्हाला इफ यू रिमेंबर, खजिनाचा एक भाग आम्ही केला होता सगळ्या मित्रांनी मिळून, ज्यामध्ये मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी आम्ही सगळे आजच्या पिढीचे नवे कवी एकत्र भेटलो होतो. सो आम्ही हे जे सगळे सतत भेटतो किंवा या चर्चा करतो, एकमेकांशी डिस्कशन करतो, ब्रेनस्टॉर्म करतो, त्यातनं पुन्हा एकदा मला तरी परत लिहावं असं वाटायला लागलंय. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बाय द वे, नवकोरोचा पुढचा प्रयोग आमचा महाराष्ट्र टाइम्स तर्फे होणार आहे 19 जूनला वाशीला. त्यामुळे जर तुम्हाला त्या कार्यक्रमाला यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची बुकिंग लिंक आणि सगळी माहिती दिलेली आहे. सो प्लीज आमच्या कार्यक्रमाला या, आणि आमच्या सगळ्या नवीन कवितांचा तुम्ही तिथे मनसोक्त आस्वाद घेऊ शकता. कमिंग बॅक टू द पॉइंट, बकुळ नावाची एक कविता मी अगदी नुकती केली आहे आणि मला खूप एक्साइटमेंट आहे त्या कवितेबद्दल, कारण जसं मी मगाशी म्हटलं, खूप दिवसांनी सुचलेली कविता. आणि बकुळीचं झाड तुम्ही कदाचित पाहिलं असेल, फार शांत छान झाड असतं आणि खूप सुंदर पांढऱ्या रंगाची फुलं असतात, सुंदर वास असतो. आणि त्या बकुळीवरती केलेली ही कविता आहे, बकुळ. दुधाळ झऱ्याच्या आणि हिरव्या पाऊल वाटेच्या मध्ये तू दिसतेस. दुधाळ झऱ्याच्या आणि हिरव्या पाऊल वाटेच्या मध्ये तू दिसतेस, थरथरत उभी असलेली. लोक चालत राहतात धुळीतून, वाट होत जाते आणखी मळलेली. लोक चालत राहतात धुळीतून, वाट होत जाते आणखी मळलेली. तू तशीच उभी आहेस, थोडी मुळं हलवून इकडे तिकडे बघ तरी. तुझ्या आसपासच्या या मळकट करडेपणात तू किती सुंदर दिसतेस. मी तुला खूप वर्ष बघतेय. आकाश निळी झालर, पाऊस त्याची रिमझिम, चंद्र मोतिया चांदणं देतो, तू हलत नाहीस पण जागची. तू हलत नाहीस पण जागची, थोडस मोहरल्यासारखं दाखवतेस फक्त. आपण आता इतकं बोलतोय म्हणून पण पलीकडे हिरवेगार डोंगर आहेत, उसळणारा समुद्र आहे. तुला नाही वाटत एकदा त्यांच्याकडे पाहावंस. तुला नाही वाटत एकदा त्यांच्याकडे पाहावंस, त्या मळक्या पाऊल वाटेवरून दूर कुठेतरी जावंस. पण तू तू आपली तिथेच नेहमी. दुधाळ झऱ्याच्या आणि हिरव्या पाऊल वाटेच्या मध्ये थरथरत उभी, संध्याकाळच्या वाऱ्याची वाट पाहत. आपण आता इतकं बोलतोय म्हणून पण तुझा आणि संध्याकाळच्या वाऱ्याचा जीव आहे ना एकमेकांवर. मला कसं कळलं? अगं, संध्याकाळचे दुखरे होऊन इतके घमघमताना दोघेही, संध्याकाळचे दुखरे होऊन इतके घमघमताना दोघेही, आपल्यालाच वाटतं की जाता येता माणसं पाहत नसतात. आपल्यालाच वाटतं की जाता येता माणसं पाहत नसतात. आपण आत्ता इतकं बोलतोय म्हणून पण अशी दुखरी गुपितं फार काळ लपत नसतात. अशी दुखरी गुपितं फार काळ लपत नसतात. तर ही होती मला इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा सुचलेली कविता, जी मी आज तुम्हा सगळ्यांशी शेअर केली. प्लीज मला सांगा की तुम्हाला कविता आवडली का, कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला विसरू नका. नेहमी मी सांगते तसंच, तुम्हाला आपल्या चॅनलवरून कुठल्या कविता ऐकायच्या आहेत त्याही आम्हाला सांगत राहा. जास्तीत जास्त त्या कविता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न नेहमी असतो आणि यापुढेही असेल. जर तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर teamsbruhajoshi@gmail.com वर आम्हाला नक्की मेल पाठवा. तुम्ही प्रचंड रिस्पॉन्स दिलायत आणि मनापासून थँक्यू म्हणते. पण थोडासा धीर धरा, तिथं येणाऱ्या प्रत्येक मेलला वाचून त्याला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आत्ता या भागात मी इथंच थांबणार आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.